प्रयत्न। हिंगोली जिल्ह्यात शिरळ शहापूर इथं चक्क एटीएम मशीनच पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली। औंढा नागनाथ वसमत मार्गावरील शिरळ शहापूर या बसस्थानकाजवळ भारतीय स्टेट बँकेचं एटीएम आहे, ते चोरट्यांनी पळवून नेलंय। घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर फोडलेलं एटीएम पोलिसांना सापडलंय। या एटीएम मध्ये सुमारे 43 लाख रुपये भरले होते, त्यामुळे 43 लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पळ काढलाय। मुळात हे एटीएमच पळवून नेल्याचा प्रकार समोर आलाय। घटनास्थळापासून 5 किलोमीटरवरती हे एटीएम पोलिसांना सापडलंय। हिंगोलीमध्ये स्टेट बँकेचं एटीएम होतं, ते पळवण्यात आलंय। स्टेट बँकेचं एटीएम चोरट्यांनी पळवलं आणि 5 किलोमीटर दूर हे एटीएम पोलिसांना सापडलंय। छत्रपतींचा विचार म्हणजे